नमस्कार मित्रांनो चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो कालच्या भागामध्ये आपण ट्विझर टॉपचा अभ्यास केलेला होता तर आजच्या भागामध्ये आज आपण ट्विझर बॉटमचा अभ्यास करणार आहोत म्हणजेच आपण ह्या चॅनलवरती जी कॅन्डलस्टिकची सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आज आपण ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिकचा अभ्यास करणार आहोत तर आजचा भाग तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण की या कॅन्डलस्टिक मध्ये तुमचा व्यवस्थित डीपली अभ्यास होणार आहे त्यामुळे तुम्ही या कॅन्डलचा नक्की अभ्यास करत चला जेव्हा तुम्ही या कॅन्डलचा अभ्यास कराल तेव्हाच तुम्हाला मध्ये काही गोष्टी ज्या असतात ते व्यवस्थित लक्षात येत असता टेक्निकल अनॅलिसिस जी करायची असते ती पण तुम्हाला व्यवस्थित लक्षात येत असते तर त्यामुळे तुम्ही वरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आणि व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघत चला डेली एक व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती नक्की पोस्ट करत असतो तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघायचा आहे आणि जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आपला हा आकडा पण डेली वाढतोय तर आपले मराठी बांधव जे पण असतील त्यांना स्टॉक मार्केट शिकायचे असेल त्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला पण हिट करा जेणेकरून जे पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या भागात आपण बघणार आहोत ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक या कॅन्डलचं फॉर्मेशन कोणत्या ठिकाणी होत असतं कशी बनत असते त्याचा सविस्तर अभ्यास आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत तर मित्रांनो आज आपण अभ्यास करणार आहोत ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिकचा तर आपण काल जी बघितलेली होती ती ट्विझर टॉप कॅन्डलस्टिक बघितलेली होती ट्विझर टॉप ही रेजिस्टन्सला बनायची कोणत्या ठिकाणी रेजिस्टन्सला रेजिस्टन्सला या कॅन्डलचं फॉर्मेशन व्हायचं पण आजची जी कॅन्डल बनणार आहे म्हणजे ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक जी बनत असते ही सपोर्टला बनत असते कोणत्या ठिकाणी सपोर्टला आणि ही काय असते एक रिव्हर्सल पॅटर्न असतो रिव्हर्सल पॅटर्न आणि आपल्याला एक काय इंडिकेशन देत असते की आता ट्रेंड हा रिव्हर्सल होणार आहे आणि या ठिकाणावरून एक बुलिश ट्रेंड चालू होणार आहे असं इंडिकेशन आपल्याला ही कॅन्डल देत असते कोणती ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि हिचं फॉर्मेशन होत असतं सपोर्टला ही महत्त्वाची गोष्ट आहे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे की ट्विजर बॉटम कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन हे सपोर्टला होत असतो म्हणजे एखाद्या शेअरचा ट्रेंड हा डाऊन साईडला चालू आहे आणि त्या ठिकाणी जर अशा कॅन्डलचं फॉर्मेशन जर झालं तर त्या ठिकाणावरून साईडला ट्रेंड आता चालू होईल असं इंडिकेशन आपल्याला ही कॅन्डल तेच असते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर याच कॅन्डलचा मग आपण या ठिकाणी आता अभ्यास करूया सविस्तर की या ठिकाणी कशी बनत असते आणि यांचे ओपन आहे कसे असतात त्याचा सविस्तर अभ्यास आपण आता या ठिकाणी करूया ट्विझर बॉटम कॅन्डल स्टिकमध्ये सुरुवातीला जी कॅन्डल बनत असते ही रेड कलरची असते आणि दुसरी कॅन्डल जी बनत असते ग्रीन कलरची असते म्हणजे आपण ट्विजर टॉपची जे बघितलेलं होतं त्यामध्ये सुरुवातीला ही ग्रीन कॅन्डल बनायची तर त्याच्या ऑपोजिट आहे म्हणजे या ट्विझर बॉटममध्ये सुरुवातीला जी बनत असते ही रेड कलर कॅंडल बनत असते आणि दुसरी कॅन्डल जी बनत असते ही ग्रीन कलरची बनत असते तुम्ही लक्षात ठेवा तर या कॅन्डलमध्ये रेड कॅन्डलचा क्लोज आणि ग्रीन कॅन्डलचा ओपन जो असतो हा सेम असतो म्हणजेच सारखा असतो म्हणजे जर तुमचा एखादा शेअर असेल या ठिकाणी आपण एखादं उदाहरण घेऊया त्याचा क्लोजिंग झालेला असेल तीस रुपयाला तर दुसऱ्या दिवशी तो ओपन होणार तीस रुपयालाच हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे म्हणजे त्यांचे क्लोज जे असतात आणि ओपन जे असतात ते सारखेच असतात तुम्ही लक्षात घ्या आणि त्यांचा लो जो असतो म्हणजे या दोन्ही कॅन्डलचा लो जो असतो तो पण सारखाच असतो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणावरून आता ट्रेंड हा रिव्हर्सल होऊ शकतो याचं इंडिकेशन आपल्याला ही कॅन्डल या ठिकाणी देत असते म्हणजे जसं या ठिकाणी एक उदाहरण घेऊ आपण एखादा शेअर असेल तो तीस रुपयाला या ठिकाणी क्लोज झालेला असेल या डेलीच्या कॅन्डलमध्ये आपण बघतोय डेलीमध्ये तीस रुपयाला या ठिकाणी क्लोज झाला तर दुसऱ्या दिवशी तो ओपन होणार तीस रुपयालाच तीस रुपयाला ओपन होऊन तो अपसाईडला या ठिकाणी ट्रेड करायला लागेल लक्षात घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी काय सेलर ऍक्टिव्हेट झालेले होते या कॅन्डलमध्ये डाऊन ट्रेंड होता त्या ठिकाणी सेलर जास्त ऍक्टिव्हेट झालेले होते पण याच ठिकाणी तीस रुपयाच्या प्राइस या ठिकाणी बायर या ठिकाणी जास्त ऍक्टिव्हेट झाली म्हणजे बाहेरची संख्या जास्त झाली या शेअरला बाय करणारे जास्त झाले आणि प्राइस ही अपसाईडला या ठिकाणी मूव करायला लागले म्हणजे या ठिकाणी आता सेल करणारे कमी झाले आणि बाय करणारे या ठिकाणी जास्त झाले असं इंडिकेशन आपल्याला या ठिकाणी ही कॅन्डल देत असते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जसे आपण कालच्या भागामध्ये ट्विजर टॉपचं फॉर्मेशन बघितलेलं होतं त्याच्या ऑपोजिट फॉर्मेशन या ठिकाणी या कॅन्डलचं होत असतं फरक एवढाच असतो की फक्त या ठिकाणी रेड कलरची कॅन्डल बनत असते आणि या ठिकाणी ग्रीन कलरची कॅन्डल बनत असते या कॅन्डलमुळे आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येत असतं की शेअरचा डाऊन ट्रेंड चालू झालेला होता त्याचा रिव्हर्सल आता या ठिकाणी होऊ शकतो असं इंडिकेशन मग आपल्याला या दोन कॅन्डल मिळून या ठिकाणी मिळत असते तुम्ही लक्षात घ्या तर या ठिकाणी वेगवेगळ्या पण कॅन्डल बनवू शकतात म्हणजे कशा तुम्ही म्हणाल या ठिकाणी असं पण असू शकतं या ठिकाणी असं पण फॉर्मेशन होऊ शकतं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो फिगर अशी रेड कलरची कॅन्डल बनेल या ठिकाणी तिला विक्स असू शकतात अशा खाली दुसऱ्या दिवशी पुन्हा अशी ग्रीन कलरची कॅन्डल या ठिकाणी बनेल अशी आणि तिला पण इथे विक्स ज्याला आपण शॅडो म्हणतो तर अशा शॅडो पण त्याला असू शकतात आणि या दोघांचा लो जो असतो हा सेम असू शकतो म्हणजे या रेड कॅन्डलचा जर लो हा तीस रुपये असेल तर या ग्रीन कॅन्डलचा लो पण या ठिकाणी तीस रुपये असणार आहे या कॅन्डलला पण आपण ट्विजर बॉटम कॅन्डल स्टिक असे म्हणत असतो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे किंवा असं पण असू शकतं फॉर्मेशन रेड कलरची अशी कॅन्डल बनेल या ठिकाणी हिला शॅडो नसणार पण दुसरी जी ग्रीन कलरची कॅन्डल बनणार या ठिकाणी तिला अशी शॅडो पण असू शकते या ठिकाणी अशी पण या दोन्हींचा लो जो असतो हा सेम असतो काय असतो सेम म्हणजे सारखाचा असतो दोन्हीचा या दोन्ही कॅन्डलचा लो जो असणार हा सेम असणार म्हणजे याचा जर क्लोज तीस रुपये झालेला असेल तर या कॅन्डलचा लो पण हा तीस रुपये असतो तुम्ही लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे पण या कॅन्डलचं फॉर्मेशन होत असतं तेव्हा या कॅन्डलला पण आपण ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक असे म्हणत असतो असं नाही मग तुम्हाला वीक्स दिसले या ठिकाणी मग तुम्ही म्हणाल की ही ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक होत नाही तर या कॅन्डलला पण ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक असं म्हटलं जात असतं कारण की या दोन्ही कॅन्डलचे लो जे असतात ते सेम असतात म्हणजे तीस रुपये जर याचा लोह असेल तर या कॅन्डलचा पण लोहा तीस रुपयेच असला पाहिजे तर ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक जी असते ही अशा प्रकारे पण असू शकते मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्यांचे लो जे असतात हे सेम असू शकतात आणि अशा प्रकारचे पण कॅन्डल ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक असू शकते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे तर हे तुम्हाला चार्टवरती ओळखता पाहिजे की या कॅन्डलचं फॉर्मेशन कशा प्रकारे होत असतं तर मी तुम्हाला दुसऱ्या स्लाईडवरती ड्रॉ करून दाखवतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात पण समजा एखादा शेअरचा ट्रेंड हा डाऊन साइडला आहे असं आपण कृष धरूया असा डाऊन ट्रेंड या ठिकाणी चालू आहे अशा रेड कलरच्या कॅन्डल या ठिकाणी बनत जातील डाऊन साईडला एखादी ग्रीन कलरचे कॅन्डल पण बनू शकते म्हणजे त्या ठिकाणी बायर्स पण ऍक्टिव्हेट होऊ शकतात असं नाही की रेडच बनत जातील कॅन्डल असं अशा रेड कलरच्या कॅन्डल या ठिकाणी बनत जातील डाऊन साईडला तर हे कॅन्डल पण डेली मध्ये तुमच्या जा जवळजवळ सात ते आठ कॅन्डल या ठिकाणी असायला हव्यात असं नाही की दोन कॅन्डल बनल्या डाऊन साइडला आणि त्या ठिकाणी असं फॉर्मेशन झालं जवळजवळ सात ते आठ कॅन्डल या ठिकाणी बनल्या पण पाहिजे तेव्हाच ती कॅन्डल त्या ठिकाणी व्हॅलिड असते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हा एक पॉईंट काल मी सांगितलेला नव्हता तर तो तुम्ही लक्षात आहे की डाऊन साईडला जेव्हा सा असं कॅन्डलचं फॉर्मेशन होत असतं डाऊन साइडला तर त्या ठिकाणी डेली चार्टमध्ये सात आठ कॅन्डल तरी बनल्या पाहिजे आणि तुमचं जर पाच मिनिटांमध्ये पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही जर बघत असाल त्या ठिकाणी पण आठ ते दहा कॅन्डलचं फॉर्मेशन या ठिकाणी व्हायला पाहिजे तेव्हाच ती कॅन्डल वैलिड असते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला ही रेड कलरची कॅन्डल दिसेल तर त्याच्या जवळच असं ग्रीन कलरच्या कॅन्डलचं फॉर्मेशन होईल असं आणि याच ठिकाणी मग अशा विक्स पण असू शकतात किंवा विक्स पण नसणार त्यांना तर या ठिकाणी त्यांचे लो जे असतात हे लो या ठिकाणी सारखे असायला हवे रेड कलरच्या कॅन्डल या ठिकाणी जर तीस रुपयाचा लो बनवलेला असेल तर ग्रीन कलर कॅन्डलचा पण या ठिकाणी तीस रुपयेच लो असणार आहे तुम्ही लक्षात घ्यायचंय तेव्हा तिला आपण टीजर बॉटम कॅन्डल स्टिक असे म्हणत असतो हे तर झालं एक प्रकारे तर दुसऱ्या प्रकारे पण या कॅन्डलचं या ठिकाणी फॉर्मेशन होऊ शकतं तर ते कशा प्रकारे होऊ शकतं ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर मी तुम्हाला सांगतो ती कॅन्डल कशी के बनते या ठिकाणी अशी मरबू कॅन्डल पण बनवू शकते अशी मोठी रेड कलरची ठीक आहे तिला वीस नसणार या ठिकाणी आणि दुसरी जी ग्रीन कलरची या ठिकाणी बनणार तिला पण विक्स नसणार या ठिकाणी अशा म्हणजे या दोन लो जे असणार ते पण सेम असणार आणि त्यांचा क्लोज म्हणजे कॅन्डलचा क्लोज झाला हा आणि या कॅन्डलचा ओपन जो झाला हा पण या ठिकाणी सारखाच असणार या कॅन्डलला पण आपण ट्विजर बॉटम कॅन्डलस्टिक असे म्हणत असतो तर अशा दुसऱ्या प्रकारे पण या कॅन्डलचं फॉर्मेशन या ठिकाणी होत असतं फक्त तुम्हाला चार्टवरती ते ओळखता आलं पाहिजे जर ओळखता आलं तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला गेला ट्रेंड घ्यायला पण खूप सोपं जात असते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हा ट्रेंड कोणता चालू होता तुमचा डाऊन साईडला तर या ठिकाणाहून आता एक रिव्हर्सल अप साइडला येऊ शकतो असं इंडिकेशन मग आपल्याला ही कॅन्डल या ठिकाणी देत असते मग या ठिकाणी एंट्री केव्हा घ्यायची असते मी तुम्हाला अप साइडला सांगितलेलं होतं की आपण काल बघितलेलं होतं की जेव्हा अशी कॅन्डल या ठिकाणी बनत असते ग्रीन कलरची आणि या ठिकाणी रेड कलरची अशी मारबोजू कॅन्डल बनत असते अशी या कॅन्डलचा ओपन आणि ह्या कॅन्डलचा क्लोज जो असतो हा सारखा असतो जेव्हा याचा ब्रेकडाऊन जेव्हा मिळत असतो आपण त्या ठिकाणी एक सेलची पोझिशन बनवत असतो जेव्हा एखादा शेअर अपसाइडला असेल आणि त्या ठिकाणी असं फॉर्मेशन झालं आणि त्याने ब्रेकडाऊन जर लगेच दिला तर तुम्ही अपसाइडला या ठिकाणी ट्रेड घेऊ शकता कारण की कोणत्या पण शेअरचा घ्या किंवा इंडेक्स ऑप्शन मध्ये पण बघा जेव्हा डाऊन साईडला मूव्ह मिळत असतो तो ताबडतोब मिळत असतो म्हणजे डाऊन साईडला मुवमेंट ही फास्ट होत असते म्हणजे जसं या ठिकाणी या कॅन्डलने ब्रेकडाऊन दिला ताबडतोब रेड कॅन्डल बनत बनत असं फॉर्मेशन या ठिकाणी चेंज ला होत असतं पण अपसाइडला शक्यतो होत नाही कारण की प्राइस अपसाइडला जाण्यासाठी जास्त वेळ लागत असतो पण डाऊन साइडला फास्ट मध्ये प्राइस ही मूव्ह करत असते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मग या ठिकाणी आपण ट्रेड केव्हा घ्यायचा असतो किंवा एखादा शेअर जो असतो तो केव्हा बाय करायचा असतो ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर जेव्हा ही कॅन्डल असेल किंवा एखादा स्विंग या ठिकाणी बनलेला असेल समजा या ठिकाणी मी तुम्हाला दुसरं ड्रॉ करून दाखवतो कॅन्डल व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल व्यवस्थित असं जी पहिली कॅन्डल बनलेली असते या ठिकाणी अशी वरच्या साईडला बनलेली असेल या ठिकाणी म्हणजे हा स्विंग असेल वरचा एखादा स्विंग या ठिकाणी बनलेला असेल हा स्विंग जेव्हा या ठिकाणी ब्रेक होत असतो तेव्हाच मग आपण त्यामध्ये एक बाईची पोझिशन बनवत असतो त्याचं कारण काय ते, ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे म्हणजे या ठिकाणी तुमच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एखादी छोटी अशी ग्रीन कॅन्डल पण बनू शकते मग या ठिकाणी याचा ब्रेकआउट जेव्हा अप साईडला मिळेल तेव्हाच मग आपण त्यामध्ये बाईची पोझिशन बनवत असतो प्राईस होत जाईल तेव्हाच त्या ते ठिकाणी ते ते मग आपण एक बाईची पोझिशन बनवत असतो आणि या ठिकाणी आपला ट्रेंड जो असतो अपसाइडला चालू होत असतो मग तुम्ही म्हणाल अपसाईडला आप तर आपण ताबडतोब याच्यामध्ये सेलची पोझिशन बनवलेली होती मग या ठिकाणी का नाही घ्यायची कारण की अपसाइडला मुवमेंट ही स्लो मध्ये होत असते डाऊन साइडला फास्ट होत असते आणि सेलर हे अग्रेसिव्हली काही ठिकाणी सेल करत असतात ठीक आहे तुम्ही बघितलेला पण असेल चार्टमध्ये रेड कॅन्डल ज्या बनत असतात मोठमोठ्या बनत असतात पण ग्रीन कलरच्या कॅन्डल या छोट्या छोट्या बनत मग आप साइडला एखाद्या शेअर्स असेल किंवा इंडेक्स ऑप्शन असेल हा वरती जात असतो तुम्ही ऑब्झर्वेशन करा चार्ट वरती तुमच्या लक्षात पण मग हा जो स्विंग असतो त्याच्यावरती प्राइसला सस्टेन होणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण या स्विंगचा ब्रेकआउट जेव्हा आप साइडला होत असतो तेव्हा त्यामध्ये ते आपण एक बायची एंट्री बनवत असतो नाहीतर तुम्ही दुसरे व्हिडिओ बघितलेले असतील की ह्याच कॅन्डलच्या वरती आपण एक बायची पोझिशन बनवलेली पाहिजे असं तुम्हाला सांगत पण असतात पण पन या ठिकाणी तुम्ही ट्रॅप होत लक्षात घ्या या ठिकाणी प्राइसचं रिव्हर्सल पण होत असतं म्हणजे जशी ब्रेकआउट दिलेली कॅन्डलची असते दुसऱ्या दिवशी तुम्हाला रेड कलरची कॅंडल कॅन्डल या ठिकाणी बघायला पण मिळत असते पुन्हा ट्रेड जो असतो तुमचा रिव्हर्सल होत जातो डाऊन साइडला या ठिकाणी मूव होत जातो म्हणजे अशी प्राईज ऍक्शन बनवत डाऊन साईडला या ठिकाणी कोणता पण शेअर असेल किंवा इंडेक्स ऑप्शन असेल तो या ठिकाणी ट्रेड करायला लागतो तर त्यामध्ये आपल्याला ट्रॅप व्हायचं नाहीये एक परफेक्ट एंट्री शोधून मग त्यामध्ये आपल्याला बाय करायचा असतो तुम्ही लक्षात घ्या तर तुम्ही चार्टवरती ऑब्झर्व करा तुम्हाला या गोष्टी लक्षात येत जातील चार्टवरती जेवढा तुम्ही रिडिंग कराल तेव्हाच तुम्हाला असे जे पॅटर्न असतात लक्षात येत असतात तर तुम्हाला समजलेलं असेल की ही ट्युझर बॉटम कॅन्डलस्टिक कशी बनते यामध्ये आपण बायची पोझिशन केव्हा बनवू शकतो हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं पण असेल आणि बाकीचे जे पण व्हिडिओ असतील ते पण तुम्ही नक्की बघत चला स्वतः शिकण्याचा नेहमी प्रयत्न करत चला दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं नाही आपल्याला स्वतः शिकायचं आणि पुढे जायचंय ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या जय हिंद